मासेमारी आणि विक्री याच्या संदर्भातलं विज्ञान. याच्या अगोदर एक प्रकल्प आपण केलेला आहे की बाजारामध्ये किंवा परिसरामध्ये माशांचे कोणते प्रकार सापडतात, तिथली जैवविविधता याच्या संदर्भातला आपण एक प्रकल्प पाहिलेला आहे. मासे पकडणं आणि विक्री करणं हा व्यवसायाचा भाग आहे, अनेक ठिकाणी चालतो. आपल्या सरकार आपल्या परिसरामध्ये मासेमारी करणारे, विक्री करणारे, मत्स्यशेती करणारे अनेक असतील, त्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यातून मासे आणि त्या संबंधीच्या माहितीचा हा प्रकल्प असावा. यात चित्र, फोटो यांचा समावेश करता येऊ शकेल. मुलाखत किंवा माहिती घेण्यापूर्वी प्रश्नावली तयार करा. आता भेट देणार ते ठिकाण तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, तिथे भेट द्या आणि मासे कोठे पकडले जातात, मग गोड्या पाण्यातले मासे आहेत, खऱ्या पाण्यातले आहेत, तलावातले आहेत का ओढ्यातले आहेत, कुठनं मासे गोळा करून आणतात, तिथं डायरेक्ट जर तुम्ही गेला तर तुम्हाला माहिती मिळू शकेल. काही जणांच्या परिसरामध्ये मत्स्य शेती केली जाते, मासे वाढवले जातात आणि मग पकडले जातात. काही जण मासे पकडतात आणि त्याची नुसती विक्री करतात, तर ह्या दोन्ही गोष्टी अलग आहेत. या प्रकल्पामध्ये तुम्ही काय घेणार आहे तुम्ही ठरवायचं आहे. अंदाजे किती क्षेत्र आहे, अंदाजे किती लोक त्या व्यवसायामध्ये त्या परिसरातले गुंतलेले आहेत मासेमारी क्षेत्रामध्ये, तर कोणकोणत्या प्रकारचे मासे आढळतात त्याची स्थानिक नावं आणि त्याच्यावरनं शास्त्रीय नावं आपल्याला शोधता येऊ शकतील. कोणते मासे मोठ्या प्रमाणात सापडतात, कोणते कमी प्रमाणात सापडतात, कोणते मासे दुर्मिळ होत चाललेले आहेत, कोणते मासे दुर्मिळ मासे विक्रीस येत आहेत. समजा जितडा नावाचा मासा आहे दुर्मिळ व्हायला लागलेला आहे. पूर्वी कोणते मासे सापडत जे आता सापडत नाही, या मासेमारांनाच विचारला पाहिजे. तर त्या परिसरामध्ये माशांचे प्रजनन कृत्रिम पद्धतीनं करतात की नैसर्गिक पद्धतीनं होत असतं, मत्स्यपालन आणि उत्पादन केंद्रामध्ये माशांना रोगमुक्त कसं ठेवतात, काय काळजी घेतात, मासे उत्पादनावर परिणाम करणारे घटक कोणते, त्याचबरोबर एक महत्वाचा भाग आहे कोणत्या काळामध्ये कोणत्या महिन्यामध्ये जास्त मासे सापडतात, कोणत्या काळात मासेमारी करणारे लोक पकडत नाहीत, काय कारण असेल, वर्षभर निरीक्षण केलं तर कोणत्या हंगामामध्ये त्यांचं प्रमाण कमी जास्त होतं, याची नोंद तुम्हाला ठेवता येईल. तुमच्या प्रकल्पामध्ये त्याची नोंद घेता येऊ शकेल. मासे उत्पादन वाढीवर स्थानिक मासेमारी करणारे कोणते उपाय सांगतात, कदाचित ते उपाय चुकीचे पण असू शकतील, पण तुमच्या प्रकल्पामध्ये त्याची नोंद व्हावी. किंवा त्याच्यामध्ये अधिकारवाणीनं बोलणारं कोण असेल, एक्सपर्ट असेल, तर त्याची माहिती तुम्ही तुमच्या प्रकल्पामध्ये घ्या. त्यांची नावं टाका. मासे टिकवण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतात, वाहतूक कशी केली जाते याविषयी माहिती मिळवा. बर्फामधनं मासे पाठवले जातात, थर्माकोलच्या पेटीमधनं पाठवले जातात, बर्फ आणि मीठ टाकून पाठवले जातात का, खारवून पाठवले जातात का. मासे टिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत, तर वाहतूक कशी केली जाते आणि ते मासे कसे पाठवले जातात विक्रीसाठी, सदर ठिकाणी माशाबरोबर इतर काय काय पकडले व विक्री विकलं जातं, झिंगे आहेत, खेकडे आहेत, त्याचबरोबर माशांचं वर्गीकरण करा तुम्ही त्या परिसरात सापडणारे. गोड्या माशांचं प्रमाण किती आहे, खऱ्या माशांचं प्रमाण किती आहे, अस्थिमय मासे किती आहेत, कास्थिमय मासे किती आहेत, याचंही माहिती आपल्याला संकलित जर केली तर प्रकल्प तुमचा चांगला होऊ शकेल. विविध माशांची वजन, लांबी, रंग, परांची रचना याचे फोटो काढून व्यावसायिकाकडून माहिती मिळवली, पुस्तकातून माहिती मिळवली, तर अजून प्रकल्प तुमचा क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा होईल. माशांच्या खाण्याव्यतिरिक्त इतर काय उपयोग केले जातात का, बाद झालेल्या खराब झालेल्या माशांचं काय करतात. जगभर माशांच्यावर संशोधन केलं जातं, यासाठी कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या संदर्भात संशोधन केंद्र आहेत. तर हे मासे त्यांच्यावर केलं जाणारं संशोधन काय आहे, मासेमारी आणि त्यावर प्रक्रिया याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान काय आलेलं आहे, याच्याबद्दलची माहिती पॅराग्राफमध्ये तुम्हाला एखाद्या मांडता आली तुम्ही मांडा. तुम्हाला मासेमारी आणि त्याची विक्री करणारे यांनाच प्रश्न विचारावे लागतील आणि यांच्या मुलाखतीतून तुम्हाला सर्वेतून तुम्हाला अनेक गोष्टीची माहिती मिळेल आणि तुमचा प्रकल्प मासेमारीच्या संदर्भातला हा चांगला होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी शुभेच्छा.